हाय हॅलो उर्मिलाच ड्रीम ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्येही आपल्या सर्वांचे स्वागत. तर आज मी नेहमीच तुम्हाला सकाळचं रुटीन दाखवत असते. तर आजसुद्धा मी स्वयंपाक तर झालेलाच आहे, सगळं कामंसुद्धा आवरलेली आहेत माझी. आम्ही आज कारल्याची भाजी केलेली आहे, चपात्या केलेल्या आहेत आणि चहा चपाती आणि कारल्याची भाजी असा आजचा आमचा नाश्ता असणार आहे. तर कारल्याची भाजी आणि मी चपाती कशी कारल्याची भाजी कशी केली ती दाखवते मी तुम्हाला. चपात्या तर सगळ्यांनाच माहिती असतात की चपात्या कशा करतात ते. तर कारल्याची भाजीसुद्धा मी दाखवते. मी काय रेसिपी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करणार नाही, पण मी भाजी केलेली दाखवते आणि त्यानंतर आम्ही नाश्ते करू. आणि नाश्ते झाल्यानंतर माझ्या मुलाच्या मला कॉलेजमध्ये सुद्धा जायचं आहे, तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे जेव्हाही माझे व्हिडिओ येतील तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला दिसतील. आणि बेल आयकॉन दाबल्यानंतर काय होतं की तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम व्हिडिओ दिसतात. तर बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. चला तर मग मी तुम्हाला भाजी दाखवते. तर इथे मी चपात्या केलेल्या आहेत, इथे चपात्या केलेल्या आहेत आणि इथे मी इथे बघू शकता तुम्ही मी कारल्याची भाजी केलेली आहे, सुकी कारल्याची भाजी केलेली आहे. त्यात कांदा, टमाटा, मिरची पावडर, हळद पावडर आणि काश्मीरी मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे, धने पावडर टाकलेली आहे आणि साधी सोपीच भाजी केलेली आहे एकदम. तर अशा प्रकारे मी भाजी केलेली आहे. चला तर मग आम्ही नाश्ता करतो. रात्रीचंसुद्धा आमचं थोडंसं जेवण उरलेलं आहे. रात्रीची आम्ही बोंबिलची चटणी केलेली होती तर ती बोंबिलची चटणी उरलेली आहे. आणि आता चला तर मग आम्ही नाश्ते करतो आणि मग मी बोलते तुमच्यासोबत. या नाश्ता करायला सर्वांनी. इतर नाश्त्यामध्ये मी इथे बोंबिलची चटणी घेतलेली आहे, चपात्या, चहा आणि आमच्या पंटीला मी ताजं जेवण दिलेलं आहे, कारलं, चपाती आणि रात्रीची चटणी आहे. तर चला मग मी नाश्ता करते आणि मग मी बोलते तुमच्यासोबत. कचऱ्याची गाडी आली तर मी कचरा टाकते. तर आत्ताच मी कचरा टाकला आणि इथे पिल्याचा नाश्ता चालू आहे. इथे बघू शकता हे बघा पिल्याचा नाश्ता चालू आहे. इथे काय करते पिल्या नाश्त्यामध्ये? टमाट्याची चटणी, बटाट्याची चटणी, बटाट्याची चटणी अजून रोल करून खातो का? चहा नाही का तुला? आहे ना, एका चहाचा कप दाखव. चहा दाखव ना बघ. पिल्या ए पिलू हात कर, गाईज वाला आहे ना तू. ए पिलू व्हॉट्सअप गाईज वाला आहे ना मेन, हात कर. हा तर इथं पिल्या नाश्ता करतोय, बटाट्याची चटणी, चहा. तर तुमच्या इथं गोरा चहा असतो, आमच्या इथं काळा चहा असतो बाबा. आम्ही काळा चहा पितो. आहे ना पिल्या, तू कोणता चहा पितो रे? कोणता? दुधाचा चहा पित आहे ना. हा पिल्यानी चपातीत भरली बटाट्याची भाजी, त्याला बाई रोल करून देते.
आणि तो खातोय. त्याचा सकाळचा नाश्ता चालू आहे. हाय, तर आमचे नाश्ते झालेले आहेत आणि आता मुलगी पण जॉबला गेलेली आहे. तिला सकाळीच डब्बा द्यावा लागतो करून आणि मुलगा नाईट करून झोपलेला आहे. तर त्याचं वर्क फ्रॉम होम आहे तर तो नाईट करून झोपलेला आहे आणि आता तो उठल्यानंतर आम्ही कॉलेजला जाऊ आणि तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते आणि कॉलेजमध्ये जाणार आहे. तो व्हिडिओ मी उद्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज मी शूट करेल आणि उद्या तुमच्यासोबत मी तो शेअर करणार आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक पण करा, चॅनलला सपोर्ट करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर पुन्हा एकदा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.